अप्पू कीर्ती अगं काय करते मी हे ताई ऐवजी यश साठी मी गौरीवर पूजतीये तर काय करणार मला ना खूप भीती वाटते लग्न नीट पार पडणार आहे ना होईल का सगळं नीट पण आपण असं किती वेळ इथे बसायचं कोणी आलं तर आपण किती वेळ त्यांना थोपवून धरणार आहोत सॉलिड टेन्शन आलं निषाद अजून आला नाहीये हे देवा तूच वाचव आता मला कीर्ती प्लीज जाऊन दरवाजा लाव ना अगं कोणी आलं तर काय म्हणेल सांग तू चेंज करतेस म्हणून हे बघ पण पुन्हा कोणीतरी आलं ना तर सॉलिड पंचायत होईल गं अगं पण प्लीज प्लीज बरं थांब अमृता अमृता अरे रेवती आणि अनुराधाताई कुठे आहेत अरे अनुराधाताई कॅम्पला गेली आणि रेवती ताई इशाला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेली आहे हॉस्पिटल मध्ये काय झालं तसं काही खास नाही इशाला डिहायड्रेशन झालंय अरे बाप रे बाप बरं कुठल्या हॉस्पिटल मध्ये ठेवलंय रेवती तिथे एकटी घाबरून जाईल ती मला पत्ता सांग मी जातो तिथे अरे जायची गरज नाहीये ताई येईल थोड्याच वेळात नक्की ना अरे हो चल चल निषाद खकू मी कीर्ती अगं अमृता तुझी बाकीची घरची मंडळी कुठे आहेत आई अर्पिता काकू ना हॉलमध्येच असतील आणि अर्पिता बाजूच्या रूम मध्ये अमृता बघू तरी कशी दिसतेस काकू ममा निषाद ही मुलगी कोण आहे ही अप्पू नाही अमृता 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 अमृताची फ्रेंड आहे ही रजिया रजिया नाही आधी कधी पाहिलं नव्हतं हिला अरे तू अमृताच्या सगळ्या फ्रेंड्सना ओळखत नाहीस ना चल निषाद एवढा घाबरल्यासारखा का वाटतोय ही नक्की रजियाच आहे ना की मामा अगं पांडेजी आलेत पांडेजी आलेत अगं बसव ना त्याला मी आलेच मामा खूप वेळ बसले ते आता निघायचं म्हणतायत ओहो हो निघतायत का बर अमृता मी आले हा चल चल थँक गॉड थोडक्यात वाचलो पाहिलं असतं तर कीर्ती मला सॉलिड टेन्शन आलंय ग एक कप कॉफी आणतेस आणते अगं पण तू इथे एकटी मी थांबेन पण तू जाताना दार लावून जा ताई मुहूर्तापर्यंत आलीच नाही तर मला लग्नाला उभं राहावं लागेल आणि मग
ಸ್ತು ಪುಷ್ಟಿರಸ್ತು ತುಷ್ಟಿರಸ್ತು ವೃತ್ತಿರಸ್ತು ಅಭಿಘ್ನಮಸ್ತು ಆಯುಷ್ಯಮಸ್ತು ಆರೋಗ್ಯಮಸ್ತು ಶಿವಂಕರ್ಮಸ್ತು ಧರ್ಮದ ಮೃತಿರಸ್ತು ಧರ್ಮದ ಮೃತಿರಸ್ತು ಶಾಂತದ ಮೃತಿರಸ್ತು ಅಮೃತ ವೈ ಆತ ನಾವು ಘ್ಯಾ ಮೀ ಓ ಮೀನ ಕೋಣ ಘೇಣ ಚಲಾ ಘ್ಯಾ ಆತ ಲವಕರ ಬರ ಘೇತೆ ಮೋಠಿ ಆಯ್ ಗೆ माहेरचं निरांजन सासरची फुलवात यशचं नाव घ्यायला आजपासून करते सुरुवात अरे वा 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 आनंद येतो ¶¶
कन्या तारयतो पुण्यवर्धतां शिव आप सन्तो सौमनस्यमस्तु अक्षतञ्चारिषञ्चासो दीर्घमायुश्रेयशान्ते पुष्टतुष्टश्चासु यच्छ्रेयसस्तु यत्पापं तत्प्रतिपुण्यामस्तु पुण्यामवन्तो ब्रवन्तु सतीमवन्तो ब्रवन्तु हृद्यमवन्तो ब्रवन्तु श्रीरसदे भवन्तो ब्रुवन्तु. आता मंगळसूत्र हातामध्ये घ्यायचं. Yes, Tom. करण तू यश हे लग्न करण्याआधी मी काय सांगतोय ते नीट ऐक. कल्याणीबाई तुम्ही पण ऐका. ज्या मुलीला तुम्ही सून म्हणून घरात आणणार आहात ती एक कुमारी माता आहे. करण वेट लागलाय का तुला? काय बोलतेस? तुला कळतंय का? चांगलंच कळतंय कल्याणीबाई. अमृता अमेरिकेत असताना तिचं मानव नावाच्या एका मुलावर प्रेम होतं. रेवतीकडे असणारी मुलगी ईशा ही अमृताचीच मुलगी. मानवापासून झाले देवधराने आणि अमृताने दोघांनी अगदी सोयीस्करपणे तुमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली. देवधर कल्याणी एक मिनिट थांब. कोण कुठला मुलगा त्याच्यावर विश्वास ठेवण्याआधी हे खरं आहे की खोटं ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. विजय काय सगळं केदार प्लीज केदार केदार हे सगळं खोटं आहे. अरे हा अमृताकडे ह्यांनी लग्नाची मागणी केली होती आणि अमृताने त्याला नकार दिला होता. आता हे सगळं हा खोटं नाटक करतोय. हा एक मिनिट. अमृता हा सांगतोय ते खरं? बोल अमृता बोल. हे सगळं खोटं आहे सांग. बोल बोल बोल. अमृता मी काय विचारतोय हे सगळं खरं आहे? हो हे सगळं खरं आहे. ईशा ईशा माझी मुलगी आहे. माझी देवधर ही अशी फसवणूक नाही हो. एक शब्द बोलू नका. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती माझी. तुमच्या ह्या चारित्र्यहीन मुलीला तुम्ही माझ्या मुलाच्या गळ्यात बांधू पाहताय. कल्याणीबाई जरा ऐकून घ्या ना. अहो काय ऐकून घ्या? तुम्हाला मुलगा असता तर ही असली मुलगी स्वीकार केली असती तुम्ही? जरा आमच्या स्टेटसचा तरी विचार करायचा होता. तुम्ही कल्याणी पटवर्धनची सून ही अशी कुमारी माता? नाही शक्य नाही आहे. यश चल. कल्याणीबाई जरा ऐकून घ्या ना प्लीज. तुम्ही तरी जाऊ नका. माझी अभूत झाली आहे सगळ्यांच्या समोर. प्लीज येता. चल यश चल. कॉंग्रॅट्स अमृता.
कॉंग्रॅट्स अमृता वन्स मोर अँड सॉरी तुझ्या लग्नाला वेळेवर पोहोचू शकलो नाही त्याबद्दल. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. नाईस विथ मी अमृता. खरं तर मी तुझ्यासाठी एक खूप चांगलं गिफ्ट घेऊन येणार होतो पण थोडक्यात राहून गेलं. पण आता मी तुला एक इतकं छान गिफ्ट देणार आहे ना की तू आयुष्यभर विसरणार नाहीस. विश यू ऑल द बेस्ट. विजय बोलायची काही गरज आहे? तुझी मुलगी आता माझी मुलगी आहे, काळजी करू नकोस.